प्रसन्न मनाने आलो आम्ही प्रभू तुझा सदारे घेऊन आलो आमचे जीवन तुला समर्पिण्या प्रभू आलो तव दारी प्रभू आलो तव दारी हृदये स्वीकारुणी घे आमचे जीवन तुला समी वारी प्रभु आलो तव दारी पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुमच्या अंतर्यामी. नवीनाचा तिसरा दिवस. विषय: स्त्री आणि पुरुष यांच्या त्यागामधील प्रतिष्ठा समान असते. प्रिय भक्तजनांनो, मानवी जीवन हे देवाकडून मिळालेली देणगी आहे. देवाने स्त्री आणि पुरुष यांना जन्मताच समान प्रतिष्ठा बहाल केली आहे. ही समान प्रतिष्ठा कौटुंबिक जीवनाचा पाया असते. पुरुष अर्थजनासाठी घराबाहेर झटत असतो, तर स्त्री घरात राहून कुटुंबाच्या उदरभरणासाठी झिजत असते. ह्यामध्ये दोघांच्या कष्टाचे मोल सारखेच असते. ज्या कुटुंबात एकमेकांची प्रतिष्ठा जोपासली जाते त्या कुटुंबाची संपन्नता वाढीस लागते. आजच्या मिसामध्ये आपण प्रत्येक कुटुंबामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या त्यागामधील प्रतिष्ठा जोपासली जावी म्हणून प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. पश्चातापी लोकांना पापमुक्त करण्यासाठी तुला पाठवण्यात आले. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. पापी लोकांना पाचारण करण्यासाठी तू आलास. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. पित्याच्या उजवीकडे बसून तू आम्हासाठी मध्यस्थी करतोस. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. स्तुतिगीत गीत क्रमांक 95 हिम्न नंबर 95. स्वर्गाचा गौरव सजनाना देवा शांती देओ आम्ही तव स्तुती करितो रे देवा धन्यवाद नावा देतो सदा भजन पूजन करितो रे सेवा महिमा उगावा मोकिणीत प्रभु देवा पित्या प्रभु परमेशा विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली जनकरण परेशा
जग पाप हारी दया अमावरी करी करा वैशेश्वर्यांत परम पवित्र आज्ञा सह परम पवित्र तुझी प्रभुवार तुझी कठोर येशु ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गांत गौरव सजनांगा देवा शांति देओ आपण प्रार्थना करूया. हे ज्ञानाच्या व प्रेमदानाच्या प्रभो, हे सर्व सांगुलपणाच्या उगमा, आमच्या गरजेत आम्ही तुझा धावा करतो. तुझ्या दिव्य सत्याची ओळख करून घेण्यास व तुझ्या शांतीच्या मार्गाने वाटचाल करण्यास आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे करतो. उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, तू कुठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फल तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फल तू खाल्ले काय? आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फल मला दिले आणि ते मी खाल्ले. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तू काय केलेस? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. तेव्हा परमेश्वर देव त्या सर्पास म्हणाला, तू हे केले म्हणून सर्व ग्रामपशु आणि वनचर यापेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील आणि तू आणि स्त्री तुझी संतती आणि तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. तू तुझे डोके फोडील आणि तू तिची टाच फोडशील. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. स्तोत्रगीतासाठी आपण गाणार आहोत, प्रभू करुणा कर, प्रभू सुख सागर, प्रभू असे अमुचा उद्धार. सागर प्रभु असे अमुचा उद्धार. प्रभु करुणा कर प्रभु सुख सागर प्रभु असे अमुचा उद्धार. सागरी पहा बुडालो करीतो देवा तुझा बुखार, धाव दयाळा धाव लवकर.
पॉलचे करंथीकरास दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. मी विश्वास धरला म्हणून बोललो. या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. हे आम्हाला ठाऊक आहे की ज्याने प्रभू येशूला उठवले तो येशूबरोबर आम्हालाही उठवेल आणि तुमच्याबरोबर सादर करील. कारण सर्व काही तुम्हाकरिता आहे. ह्यासाठी पुष्कळ जणांच्याद्वारे जी कृपा विपुल झाली ती देवाच्या गौरवार्थ अपार आभार प्रदर्शनाला साधनीभूत व्हावी म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही. जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसोदिवस नवा होत आहे. कारण आम्हावर येणारे तात्काळिक आणि हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. आम्ही दृष्ट गोष्टीकडे नाही तर अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. आम्हाला ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडून टाकण्यात आले तर देवाने आम्हासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. ते हातांनी बांधलेले गृह नसून सार्वकालिक आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. कृपया शिवर्तमानासाठी उभ्या असा प्लीज स्टँड फॉर द गॉस्पेल. गीत क्रमांक 178 हिम नंबर 178. Alleluia, Alleluia, Alleluia. Bol Prabhu, tu bol Prabhu. Aikat Siha, Das tu Sami. Bol Prabhu, tu bol Prabhu. Alleluia, Alleluia. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतर्यामी मार्क लिखे शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू घरी आला तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की त्यांना शेवायलाही सवड होईना. हे पाहून येशूचे आप्त त्याला धरायला निघाले कारण त्याला वेड लागले आहे असे त्यांचे म्हणणे होते. तसेच यरुशलेमहून आलेले शास्त्री म्हणत होते त्याला बालसबूल लागला आहे आणि तो त्यांच्या भूतांच्या अधिकारांच्या सहाय्याने भूते काढतो. तेव्हा येशू त्यांना आपणासवळ बोलावून बोधगदेच्या रूपाने म्हणू लागला, सैतान सैतानाला कसा काढेल? आपसांत फूट पडलेले राज्य टिकत नाही, आपसांत फूट पडलेले घरही टिकत नाही. सैतान स्वतःवरच उठला आणि त्यांच्यात फूट पडली तर तोही टिकणार नाही, त्याचा शेवट होणार. बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही.
त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. मी तुम्हास नक्की सांगतो की मानवपुत्रांना सर्व प्रकारच्या पापांची आणि त्यांनी केलेल्या दुर्भाषणांची क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करेल त्याला क्षमा नाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे. त्याला शुद्ध आत्मा लागले आहे असे ते म्हणत होते म्हणून येशू हे बोलला. तेव्हा त्याची आई आणि त्याचे भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलावले. त्यांच्या भोवती पुष्कळ लोक बसले होते. ते त्याला म्हणाले, पहा, बाहेर आपली आई आणि आपले भाऊ आपला शोध करत आहेत. त्याने त्यांना उत्तर दिले, कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ? मग जे त्याच्या भोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, पहा, ही माझी आई आणि हे माझे भाऊ. जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि तीच माझी आई. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की मनुष्यानं एकटं असावं अशी देवाची इच्छा नव्हती, आणि म्हणून देवानं मानवाला सहचारिणी म्हणून दिली. शब्द नीट ऐका, देवानं मानवाला सहचारिणी म्हणून दिली. बायबल आपल्याला सांगत नाही की देवानं मानवाला एक नोकरानी म्हणून दिली. इंग्रजीमध्ये आपण म्हणतो गॉड गेव हेल्पर टू एडम. बायबल डज नॉट से गॉड गेव अ सर्वंट टू द एडम. म्हणून सहचारिणी. आणि जेव्हा आदमाने त्या नारीला बघितलं तेव्हा त्याने म्हटलं, माझ्या हाडातलं हाड आणि माझ्या मांसातलं मांस. आणि तो खुश झाला, प्रसन्न झाला, आनंदित झाला. आणि म्हणून पुन्हा एकदा पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की जेव्हा पुरुष स्त्रीशी एकत्र येतो तेव्हा तो आपल्या आईवडिलांना सोडून तिला बिळगून राहतो, तिला धरून राहतो. म्हणजेच हा पुरुष स्त्रीशी किंवा आपल्या बायकोशी लग्न संस्कारामध्ये बांधला जातो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, लग्न सोहळा हा एका दिवसाचा असतो आणि त्याच्यानंतरचं आयुष्य आपल्याला संपूर्ण जीवनभर जगायचं असतं. परंतु त्या एका दिवसासाठी आपण किती तयारी करतो, किती महिन्या अगोदर, किती वर्ष अगोदर बँड कोणाचा करायचा, केटरिंग कोणाची करायची, कोणत्या चर्चमध्ये लग्न लावायचं, वेडिंग डेस्टिनेशन वेडिंग करायचं का, किती जणांना बोलवायचं, अशा नाना प्रकारच्या तयाऱ्या आपण महिन्या वर्षा अगोदर करत असतो एका दिवसाच्या सोहळ्यासाठी. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या लग्न सोहळ्याच्या दुसऱ्या दिवसापासून जे लग्न संस्कारामध्ये नवरा आणि नवरी, स्त्री आणि पुरुष जे आयुष्य जगणार आहेत त्याच्यासाठी आपण तितकीच मेहनत करतो का? हे तितकंच महत्त्वाचं आहे. आपण इतिहास जर उघडून बघितला तर आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, आपल्यास दाखवण्यात आलेलं आहे की प्रत्येक समाजामध्ये पितृप्रधान किंवा पुरुष प्रधान डॉमिनेट करायचा, आपली सत्ता गाजवायचा. म्हणजे पुरुषाला जास्त मान आणि स्त्री कमी लेखली जायची, फक्त अधिकार तो पुरुषाला होता. अशा दुनियेमध्ये काही समाज देखील आहेत जिथे मातृप्रधान म्हणजे आई जिकडे राज्य करते किंवा स्त्री जिकडे राज्य करते, जिथं बाईचं राज्य पुरुषावर होतं, अशा प्रकारचे समाज देखील आहेत, म्हणजे स्त्री प्रधान किंवा पुरुष प्रधान. परंतु पवित्र शास्त्र बायबल आणि कॅटेकिझम ऑफ द कॅथलिक चर्च नंबर 2263 आपल्याला सांगतं की स्त्री आणि पुरुष हे वर आणि खाली नसून ते एक समान आहेत. आणि म्हणून आपल्याला बायबल सांगतं की देवानं आदमाची फासरी काढली. फासरी कुठे असते? डोक्यामध्ये. फासरी कुठे असते? पायामध्ये. फासरी कुठे असते? आपल्या पोटाच्या साईडला, हो की नाही? म्हणजेच देवानं स्त्रीला डोक्यापासून निर्माण केलं नाही जेणेकरून ती स्त्री मनुष्याच्या डोक्यावर बसू शकेल. देवानं स्त्रीला माणसाच्या पायापासून तयार केलं नाही जेणेकरून पुरुष त्या स्त्रीला आपल्या पायाचा गुलाम करू शकेल, तसं देखील नाही. देवानं त्याचं डोकं वापरलं कारण देवासारखा हुशार व्यक्ती कोणीच नाही. आणि म्हणून देवानं ती जी फासी काढली ती आपल्या पोटाच्या साईडीतून काढली आणि त्याने नारीची निर्मिती केली. आणि म्हणून स्त्री आणि पुरुष हे समान आहेत, एक आहेत. आणि तोच विषय स्त्री आणि पुरुष यांच्या आत्मदानात समान प्रतिष्ठा ह्या विषयावर आपण मनन चिंतन करत आहोत.
ही स्त्री पुरुषाची समान प्रतिष्ठा आपण कशी समजू शकतो? स्त्री आणि पुरुष विशेष करून कुटुंबामध्ये लग्न संस्कारामध्ये कसे जगू शकतात? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पहिला मुद्दा म्हणजे स्त्री आणि पुरुषानं आत्मदान केलं पाहिजे. आत्मदान म्हणजे स्वतःचं दान. स्त्रीनं पुरुषाला आणि पुरुषाने स्त्रीला स्वतःचं आत्मदान केलं पाहिजे. हे आत्मदान फक्त शारीरिक सुखासाठी नसून ते आत्मदान भावनिक देखील असावं. इट शुड नॉट बी ओनली द फिजिकल, बट इट शुड बी ऑल्सो द इमोशनल अँड स्पिरिच्युअल. फक्त शारीरिक नसून तर हे आध्यात्मिक आणि मानसिक देखील असावं. जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांना आध्यात्मिक रूपानं, शारीरिक रूपानं, भावनिक रूपानं आत्मदानात समर्पित करतात, त्यांच्यामध्ये प्रेम, आपुलकी आणि मानवता वाढीस लागतं. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे स्त्रीनं पुरुषाबरोबर आणि पुरुषानं स्त्रीबरोबर एकनिष्ठ असावं. लग्न संस्कारामध्ये एक पुरुष एका स्त्रीबरोबर विवाह बाह्य बंद होतो, तो एकाला वचन देऊन तिसऱ्याच्या मागे जात नाही. स्त्रीनं आपल्या बायकोशी एकनिष्ठ असावं, निष्ठा ठेवावी, आणि बाईनं देखील आपल्या नवऱ्याशी निष्ठा ठेवावी. जर त्यांच्या जीवनामध्ये तिसरा व्यक्ती आला की मग त्या संसाराची वाट लागते, किंवा आपल्या भाषेमध्ये बोलायचं तर काय होतं, वाटोळं होतं, हो की नाही? म्हणून कोणीतरी म्हटलं आहे, दोघात तिसरा आणि मग संसार पसरा, किंवा दोघात तिसरा आणि मग संसाराचा पसारा. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जर नवरा बायकोची एकमेकांवर निष्ठा नसेल, ते एकमेकांना विश्वासू नसतील, जर ते दुसऱ्याच कोणाच्या मागे गेले, तर विवाह संस्कार हा टिकून राहणार नाही. आणि म्हणून जर समान प्रतिष्ठा मिळवायची असेल तर ते एकमेकांना निष्ठेने राहिले पाहिजे, एकमेकांना ते विश्वासू राहिले पाहिजेत. तिसरा मुद्दा, नवऱ्यानं बायकोला आणि बायकोनं नवऱ्याला समजून घेतलं पाहिजे. कोणीही परिपूर्ण नाही, आपण परफेक्ट नाहीत, परंतु जेव्हा नवरा बायकोला समजून घेतो, बायको नवऱ्याला समजून घेतो, तेव्हा आपण परिपूर्ण होत असतो. लाईफ इज नॉट अ फेरी टेल. जीवन हे परिकथा नाही, जेथे सगळं काही आनंदाचं आहे, जेथे सगळं काही सुखाचं आहे, जेथे सगळं काही मौज मस्तीचं आहे. नाही माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जीवन हे काट्यांचं आहे, जीवन हे दुःखाचं आहे, जीवन हे अंधाराचं आहे. परंतु ती नाण्याची एक बाजू आहे, दुसऱ्या बाजूला सुख आहे, दुसऱ्या बाजूला प्रकाश आहे, दुसऱ्या बाजूला प्रेम आहे. आणि म्हणून हे करून घेण्यासाठी एकमेकांना समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. मी माझ्यातर्फे सांगेन, जेव्हा तुम्ही एकमेकांवर प्रेम करता, तुम्ही लोकांमध्ये प्रेम करा. आणि जेव्हा तुम्ही भांडण करता, तुम्ही आपल्या खोलीमध्ये जाऊन एकमेकांशी भांडा. परंतु आज काय होत आहे, प्रेम खोलीमध्ये आणि भांडण चार चौघांमध्ये केलं जात आहे. लोक सोडवायला येत नाहीत, लोक व्हिडिओ बनवायला येतात, लोक तमाशे बघायला येतात, लोक आगीमध्ये पाणी टाकायला येत नाही, तर लोक त्या आगीमध्ये पेट्रोल, डिझेल, रॉकेल किंवा जे पेटवतं ते जास्त टाकावलं येतात. कारण त्यांना काय भेटतं, नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, हॉटस्टार, झी, ते नाही, फ्री सबस्क्रिप्शन भेटतं. फुकटचे तमाशे, फुकटचे सिरियल बघायला मिळतं. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रेम करायचं असेल तर लोकांमध्ये करा, आणि भांडायचं असेल तर तुमच्या खोलीमध्ये भांडा. जर एकमेकांमध्ये चूक होत असेल, जर एकामध्ये काहीतरी अडखळत असेल, तर ते समजावून सांगा, समजून सांगा आणि एकमेकांना समजून घ्या. हा झाला तिसरा मुद्दा. चौथा आणि अतिमहत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा नवरा आणि बायको संसार सुरू करतात, तेव्हा तुमच्या संसारामध्ये प्रार्थनेला प्राधान्य द्या. तोबीतच्या पुस्तकामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा तोबीत जेव्हा जातो त्याच्या नातलगाला भेटायला आणि त्याला भेटतो, तेव्हा त्याला समजतं की जी मुलगी आहे ती त्याला बायको म्हणून दिली जाणार आहे. परंतु तिचा बाप, त्या बाई मुलीचं नाव होतं सारा, तिचा तो बाप, साराचा बाप त्या मुलाला सांगतो, माझ्या मुलीने ऑलरेडी 7 नवरे करून घेतलेले होते, तिला 7 नवरे करून दिलेले होते, परंतु ज्या रात्री त्यांचं मिलन होणार होतं, ज्या रात्री ते एकत्र येणार होते, त्याच रात्री त्यांना मारून टाकण्यात आलेलं आहे. 7 जण मेलेले आहेत, मला भीती आहे की तू देखील मरशील. आणि म्हणून हा माणूस जाऊन ग्रेव खोदायला, कबर खोदायला सुरुवात करतो. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा सारा आणि तोबीत एकत्र येतात, तेव्हा ते त्यांच्या जीवनाची, त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात प्रार्थनेने करतात. आणि परमेश्वर त्याच्या दूताला पाठवून त्यांचं संरक्षण करतो, तो मरत नाही तर त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात होत असते.
आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जर समान प्रतिष्ठा पाहिजे असेल, जर इक्वालिटी पाहिजे असेल, जर सॅक्रिफाईस करून आपल्याला एकमेकांना द्यायचं असेल, तर प्रार्थना ही खूप महत्त्वाची आहे. कुटुंबामध्ये जर काय बिनसलं, काय चुकीचं झालं, तर आवाज वाढवून आपण कोणाला शांत करू शकत नाही. काही जण काय करतात, त्यांचा व्हॉल्यूम जर 50 असेल तर दुसऱ्याला खाली पाडण्यासाठी 100 व्हॉल्यूम करतात. जणू काही मी ओरडलो तर तो शांत होईल, ती शांत होईल. आवाज वाढवण्यानं कोणी शांत होत नाही, आवाज वाढवल्यानं कोणी मोठा होत नाही. जो सौम्य तो धन्य, कारण तो एकमेकांना समजून घेतो, तो एकमेकांना समजून सांगतो. आणि होय, म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनं कोणीतरी म्हटलं आहे, जिथे कुठे जाल तिथे प्रेम पसरवा, जिथे अंधार आहे तिथे प्रकाश द्या, आणि ज्या ठिकाणी तुम्ही, ज्या कुटुंबामध्ये तुम्ही राहता त्या ठिकाणी आशीर्वाद बना. जर तुमचं वैवाहिक जीवन असेल तर आशीर्वाद बनण्याचा, प्रेम बनण्याचा, प्रकाश बनण्याचा प्रयत्न करा. आणि एक गोष्ट मी नक्कीच सांगेन, कारण फक्त लग्न झालेलं नाही तर सुनांच्या सासू ससरे पण आहेत, हो की नाही? सासू ससरे पण आहेत ना, आई वडील आहेत, सासू ससरे आहेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आणि विशेष करून सासू ससऱ्यांनो आणि सुनांनो आणि मुलांनो, आई वडिलांनो, मुलांच्या वैवाहिक जीवनामध्ये नाक खुपसू नका. तुम्हाला तुमची मुलं प्रिय असतील, कारण प्रत्येक आई वडिलांना मूल जरी म्हातारं झालं तरी ते त्यांचं लहान मुलंच असते. बरोबर आहे तुमचं, त्यांना सल्ला द्या, त्यांना समजावून घ्या, त्यांना बरोबर घ्या. परंतु जर तुमचं, म्हणजे सासूचं किंवा सासऱ्याचं सुनेबरोबर काय वाईट झालं, भांडण झालं, तर मुलाला एका बाजूला घेऊन फक्त तुमचीच बाजू सांगत बसू नका. त्या मुलाला त्याच्या बायकोपासून वेगळं करू नका, तिला मुलगी समजा. जशी तुम्ही तुमची मुलगी तिच्या माहेरवर सासरवाडीहून परत येते, तिला जसं तुम्ही प्रेम देता, जशी तिला आपुलकी दाखवता, त्या सुनेला देखील आपली मुलगी समजा. तिला समजावून सांगा, त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये नाक खुपसवण्याचा प्रयत्न करू नका. आणि ज्या सुना आहेत त्यांनी आपल्या सासूला डाकू समजू नये, विलन समजू नये, तिला तुमची आई समजा. जसं तुम्ही माहेरी गेल्यावर आपल्या आईवर प्रेम करता, तिच्याबरोबर बसून चार चौघांच्या गप्पा गोष्टी करता, जसं तुमच्या संसाराच्या चर्चा करता, तसं तुमच्या सासूला देखील तुमची आई समजा. मग परिवार हा सुखी परिवार, परिवार हा समाधानी परिवार झाल्याशिवाय राहणार नाही. एक कलकत्त्यामध्ये घडलेली सत्य घटना तुमच्यासमोर मांडू इच्छितो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एका वय न झालेल्या 17 मुलीचं लग्न जबरदस्तीने करून देण्यात आलं. तिचं जबरदस्तीनं लग्न करून देण्यात आलं. आणि लग्न करून देत असताना सासरच्या कुटुंबानं मुलाकडून 5 लाख रुपयाचा हुंडा मागितला. त्या बापानं गरीब असून देखील कसाबसा तो हुंडा जमा केला आणि त्या मुलाच्या घरच्यांना दिला 5 लाख. एक वर्ष निघून झालं, त्या मुलीला काय बाळ होत नव्हतं, ती गर्भवती होत नव्हती, आणि म्हणून सासू ससऱ्यांनी आणि नवऱ्यानं मिळून तिला त्रास द्यायला सुरुवात केली की आम्हाला मुळबाळ पाहिजे, तू मुळाला जन्म देत नाहीस, तुझ्या घरून तू हुंडा आणलेला आहेस तो कमी आहे. तिला मारायला सुरुवात केली, तिला छळ करायला सुरुवात केली. तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले, परंतु तिकडे देखील काय फरक पडला नाही. आणि म्हणून ते एका दिवशी एका ढोंगी महाराजाकडे गेले आणि त्या ढोंगी महाराजानं काहीतरी पुडी दिली बांधून, औषधाची पुडी दिली, ही खा आणि तुला मूळ होईल, तुला लेकरू होईल. जेव्हा ती घरी आली आणि ती पुडी बांधलेली तिने घेतली, अचानक तिचा मृत्यू झाला, ती मुलगी मरण पावली. आता करायचं काय? सासू ससऱ्यांना आणि नवऱ्याला टेन्शन आलं, कारण त्या मुलाने देखील आपल्या आईवडिलांचं ऐकलं होतं, मुलीचं कधीच समजून घेतलं नव्हतं. आणि त्या मुलाच्या आईवडिलांनी त्या मुलीच्या आईवडिलांना बोलावलं आणि सांगितलं, आमच्याकडून चुकी झालेली आहे, आम्हाला क्षमा करा, कारण तुमची मुलगी मेलेली आहे आमच्या हलगर्जीपणामुळे. त्या बापाने काय केलं असेल माझ्या प्रिय बंधू भगिनींनो? रक्ताचा बाप, ज्या बापानं आपल्या मुलीला जन्म दिला होता, त्यानं तिच्या सासू ससऱ्यांना सांगितलं, जे 5 लाख रुपये मी तुम्हाला दिले होते ते मला परत द्या. मुलगी गेल्याचं दुःख नाही, जे 5 लाख रुपये तुम्हाला दिले होते ते मला परत द्या. आणि जर मी पोलिसांकडे तक्रार करू नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर अजून वरचे 5 लाख तुम्ही मला द्या. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारची निष्ठूर कुटुंब आज जन्माला येत आहेत, कारण दे कुटुंबामध्ये प्रार्थना नाही, समजूतदारपणा नाही आणि प्रेम नाही. आणि म्हणून जर एकमेकांना समान लेखायचं असेल तर आपण समान वागवलं पाहिजे. जर स्वतःला मान पाहिजे असेल तर आपण इतरांना मान दिलं पाहिजे. उद्या काय होईल आपल्याला सांगता येत नाही, म्हणून जगायचं असेल तर आज जगा. कोणाला काय द्यायचं असेल तर आज द्या. कोणावर जर प्रेम करायचं असेल तर आज करा, कारण कल होना हो ह्या पिक्चरमधलं गाणं आपल्याला सांगतं, हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी,
छाव है कभी कभी है धूप जिंदगी हर पल यहाँ जी भर जियो जो है समा कल हो न हो। परमेश्वराचा आशीर्वाद आणि संतंतुनीची मध्यस्थी आपल्याला लाभावी आणि आपण एकमेकांना मान द्यावा सन्मान द्यावा आणि त्यांची प्रतिष्ठा बाळगावी हीच ईश्वरचरणी कळकरीची प्रार्थना। आपण सर्वांनी उभे राहून आपला विश्वास प्रकट करूया। स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि त्याचा एकुलता पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू यांच्यावर मी विश्वास ठेवतो। तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंटी पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खेळण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो अधोलोकात उतरला, तो तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि तो सर्व समर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे। तेथून तो जिवंत आणि मेलेले ह्यांचा न्याय करण्यासाठी पुन्हा येईल। पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्व काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे। आमेन। श्रद्धावंतांच्या प्रार्थना। प्रिय बंधू भगिनींनो, पाप ही मानवाची दुर्बलता आहे। पापावर विजय मिळवण्यासाठी प्रभूची कृपा व सामर्थ्य लाभावे म्हणून आता आपल्या मागण्या प्रभूकडे सादर करूया। आपले उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक। सर्वांनी हे प्रभू आमची प्रार्थना ऐक। ख्रिस्ती मूल्यांची शिकवण देणारे परम गुरु स्वामी, महागुरु, धर्मगुरु व धर्मभगिनी यांना प्रभूने चांगले आरोग्य व कृपा द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया। हे प्रभू आमची प्रार्थना ऐक। आपल्या राजकीय पुढाऱ्यांनी नेहमी जनतेच्या विकासाचा आणि दीनदुबळ्यांच्या उद्धाराचा विचार करून कार्य करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया। हे प्रभू आमची प्रार्थना ऐक। देवाच्या स्वर्गीय राज्याचे भागीदार होण्यासाठी फक्त ख्रिस्ती असणे पुरेसे नाही, तर आपले आचरण ख्रिस्ताच्या वचनानुसार ठेवणे आवश्यक आहे। येशूच्या वचनानुसार जीवन जगण्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया। हे प्रभू आमची प्रार्थना ऐक। आपणा सर्वांना प्रभूने चांगले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य द्यावे व जे आजारी आहेत त्यांना प्रभूने स्पर्श करावा व जे दुःखी आहेत त्यांना धीर द्यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया। हे प्रभू आमची प्रार्थना ऐक। यंदाच्या या हंगामात परमेश्वराने आपल्याला चांगला मौबलुक पाऊस द्यावा, तसेच अतिवृष्टी व पुरापासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया। हे प्रभू आमची प्रार्थना ऐक। वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया। आपले उत्तर हे प्रभू आमची प्रार्थना ऐक। हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे ठेवलेल्या आमच्या विनंत्या स्वीकार आणि आम्हाला सर्व मोहांपासून दूर ठेव ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। अर्पण गीत, गीत क्रमांक 245 हिम नंबर 245, प्रभू माझे जीवन। जीवन सारे अर्पिले तुझ्या ठाई रे, प्रभु माझे जीवन सारे अर्पिले तुझ्या ठाई रे। घेतो माझे प्रभु जीवन सारे, कृपा तुझी आमाले करणारे, कृपा तुझी आमाले करणारे, प्रभु माझे जीवन सारे अर्पिले तुझ्या ठाई रे। प्रभु माझे जीवन सारे
अर्पिले तुझ्या ठाई रे। बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व समर्थपित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा। प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो। हे प्रभू, आमच्या सेवा कार्यावर कृपा दृष्टी ठेव। आम्ही आणलेल्या दानांचा स्वीकार कर। आमच्या मनात परोपकाराची भावना वाढवण्यास सहाय्य कर। हे प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी। तुमचे अंतकरणे प्रभूकडे लावा, आम्ही ती लावली आहे। प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया। ते योग्य वरास्त आहे। हे प्रभो, पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे। तुझ्या तारण कार्य योजनेत आम्हाला तुझे अपार सामर्थ्य दिसते। तू तुझ्या ईश्वरी सामर्थ्याने आमच्या सहाय्याला धावून आलास, परंतु आमच्यासारखाच एकाकडून आमचे तारण करण्याची तुझी इच्छा होती। मनुष्याने तुझा स्नेह संबंध धिक्कारला, परंतु मनुष्यानेच आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तो पुन्हा जोडला। त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात, तुझ्या सान्निध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात। त्यांच्या गोड सुरांत आमचे मधुर सुर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो। गुणगान गीत, गीत क्रमांक 284, नंबर 284। आमचा देव आहे पवित्र, आमचा देव आहे पवित्र, त्याचे गुणगीत गा, त्याला नित्य स्मरा, त्याचा जय जयकार करा। आमचा देव आहे पवित्र, आमचा देव आहे पवित्र, स्वर्गाने पृथ्वी वैभवशाली, पुनीत झाली चहुदिशी, परमेश नामे येणार प्रभुजी, धन्य करा तो शक्तिशाली, येईल प्रभू तो गौरवशाली, आमचा देव आहे पवित्र, आमचा देव आहे पवित्र, आमचा देव आहे पवित्र, आमचा देव आहे पवित्र। हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू गम आहेस। हे दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त भावित, म्हणून तू त्यांच्यावर दव वर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव। जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेचे रहस्य। हे प्रभो, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो। हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना
आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, ऑस्वर्ल्ड कार्डिनल ग्रेशस, आमचे इतर बिशप्स आणि सर्व याचक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानयुगे ज्या सर्व संतांनी, विशेष करून संत अंतोनी यांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तास येशू ख्रिस्तानं शिकवलेली स्वर्गीय पित्याची प्रार्थना आपण धैर्यपूर्वक करूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे म्हणजे दिव्य आशेने आमचा तारणारे येशू ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू, कारण राज्य अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझा आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य शिवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाचे पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. जे कोकरू आपल्याला समान प्रतिष्ठा देत असतं, आपल्या सर्वांना ते समान लेखत असतं, त्याच कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्त शरीर हे फक्त ख्रिस्ती लोकांच्या सेवनासाठी आहे. होली कम्युनियन इज ओनली फॉर कॅथलिक. ख्रिस्त शरीर हे श्री ख्रिस्ती लोगो के लिए आहे. ख्रिस्त शरीर गीत घ्या घ्या माझे शरीर तुम्ही घ्या. गीत क्रमांक 372, हिम नंबर 372.
देव प्रीती आहे व जो प्रीतीने वागतो तो देवा ठाई राहतो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या आरोग्यदायी प्रेमाने आम्हाला पापांपासून मागे फिरव. तुझ्याकडे जाणाऱ्या सन्मार्गावर आमची पावले वळव.
ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, गेले 3 दिवस झाले येथे येऊन पवित्र मिस्सा आणि प्रवचन करण्यासाठी आपले इकडचे प्रमुख धर्मगुरू आणि त्यांचे सहाय्यक धर्मगुरू आणि जे ब्रदर आहेत त्यांनी मला संधी दिली, आणि विशेष करून ब्रदर सॅवियो ह्यांनी मला बोलावलं, तर तुम्हा सर्वांचे मी आभार मानत आहे. परमेश्वराचा आशीर्वाद आणि संत अंतोनीची मध्यस्थी तुम्हाला लाभावी, त्याच्या मध्यस्थीनं परमेश्वराने तुमच्या इच्छा पूर्ण कराव्यात आणि तुम्हाला आशीर्वाद द्यावा, हीच माझ्याकडून तुम्हा सर्वांसाठी विशेष प्रार्थना. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपणा सर्वांवर येवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने आणि प्रेमाने तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. नवीनच्या प्रार्थनेसाठी पान क्रमांक 242 पेज 242. संत अंतोनीकडे परिणामकारक प्रार्थना. सर्वजण एकत्र. हे पवित्र संत अंतोनी, तू सर्व संतांमध्ये सज्जन व दयाळू आहेस. तुझे देवावर असलेले निस्सेम प्रेम, तुझे सद्गुण, तुझा प्रेमळपणा आणि इतरांना दाखवलेला बंधुभाव या देणग्यांनी तुला ईश्वराने या भूतलावर दैवी चमत्कार करण्याची शक्ती दिली आहे. ज्या ज्या व्यक्ती संकटात आहेत अशा व्यक्तींसाठी परमेश्वराकडून विनवणी करून तू दैवी चमत्कार करतोस. चिंतातूर अवस्थेत केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ गेली नाही. तू आजारांना बरे केलेस, जे हरवले होते त्यांचा शोध घेतलास, जे दुःखी होते त्यांना दिलासा व धीर दिलास. तुझ्या पापी लोकांना दयाळू वृत्तीने जीवनाची नवीन दिशा दिलीस. जे तळमळीने तुझ्याकडे धावले त्यांना दिलासा देणे तुला शक्य झाले, कारण तुझ्यामध्ये भेदभाव करण्याची वृत्ती नव्हती. तुझ्या पवित्र जीवनाबद्दल आणि चांगल्या निरागस विचाराने आम्ही तुझ्यापुढे नतमस्तक होतो, तुझी भक्ती करतो. आमच्या विनंत्या ऐक. आम्ही श्रद्धेने चमत्काराची अपेक्षा करतो. दैवी चमत्कार करणाऱ्या प्रेमळ व सौम्य वृत्तीच्या संत अंतोनी, तुझे हृदय सतत मनुष्याला दया दाखवणारे होते. तुझ्या एका शब्दाने आमच्यासाठी बाळ येशूकडे मध्यस्थी कर, अशी प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा हो. आमेन. नवीनाचा 3रा दिवस. जो आईवर किंवा वडिलावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो तो माझ्यासाठी योग्य नाही. आपण प्रार्थना करूया. आपल्या स्वार्थी वृत्तीवर आपल्याला विजय मिळविता यावा व गरजवंतांच्या मदतीला धावून जाता यावे, म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. ईश्वर प्रेम करण्यासाठी कृपा व ईश्वरी ज्ञान मिळावे, म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आजच्या तरुण तरुणीने धार्मिक कार्यास आपले जीवन वाहून घेण्यास प्रेरित व्हावं, म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. ज्यांनी परमेश्वराच्या हाकेला प्रतिसाद दिला आहे त्यांना त्यांच्या ईश्वरी आमंत्रणाच्या कृपेमध्ये टिकून राहण्यासाठी प्रभूचे सहाय्य मिळावे, म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. ज्या ज्या काही मागण्या आणि विनंती आपण येथे घेऊन आलेलो आहोत त्या सर्व आपण संत अंतोनीच्या चरणाशी सादर करूया. आपल्या सर्वांच्या घरात कुटुंबात सुखशांती नांदावी, आपल्या नोकरीधंद्यावर बरका द्यावी, आपलं रक्षण व्हावं, आपली सुखशांती हरवलेली आहे ती आपल्याला परत लाभावी, आपल्या सर्वांना दीर्घायुष्य लाभावं, आपण प्रभूच्या कृपेमध्ये वाढावं म्हणून प्रार्थना करूया.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, संत अंतोनीने तुझ्या हाकेला उदार मनाने प्रतिसाद दिला, तशीच कृपा जे तुझ्या मळ्यात काम करत आहेत त्यांना मिळावी, अशी प्रार्थना आपण आपल्या प्रभुकृपेद्वारे करतो. आमेन. दोन मिनटं खाली बसा. आजच्या मिसाचं आयोजन बाळ इशू या विभागानं केलं होतं. आजचा विषय होता पुरुष आणि स्त्री यांच्या आत्मदानात समान प्रतिष्ठा. उद्याच्या मिसाचं आयोजन वेलंकणी माता विभागाचं असेल आणि प्रमुख पुरोहित असतील फादर आयझॅक डिसोजा. आणि उद्याचा विषय असेल पितृत्व आणि मातृत्व देवाच्या सर्जनशील सामर्थ्यामध्ये सहभागी होणे. माझ्या प्रिय वंदनो, गेले 3 दिवस आपल्यामध्ये हजर राहून आपल्यासाठी मिस्सा अर्पण केली, प्रार्थना केल्या आणि विषयाला धरून सुंदर प्रवचन दिली. ते फादर बॉथम पाटील हे मूळचे उत्तनपाली येथील, ते सध्या विद्याविहार किरुळ येथे आहेत. फादर बॉथम, तुम्ही आमच्या शब्दाचा मान ठेवून इथे आलात आणि आमच्यासाठी प्रार्थना केल्या, सुंदर प्रवचन दिली, मिसा अर्पण केली, त्याबद्दल सर्व फादर्स आणि सर्व हे पॅरिशनर त्यांच्यातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. सूचना: आज आपण सामान्य कालातील 10वा रविवार साजरा करत आहोत. मंगळवार दिनांक 11 जून सायंकाळी 6:30 वाजता स्वर्गवासी थॉमस डिसोजा यांच्या आत्म्यासाठी महिन्याची मिसा. बुधवार दिनांक 12 जून सायंकाळी 7:30 वाजता देवालयामध्ये स्वर्गवासी मार्सेलिना पिंटो यांच्या आत्म्यासाठी महिन्याची मिसा. शनिवार दिनांक 15 जून सायंकाळी 7:30 वाजता देवालयामध्ये स्वर्गवासी जॉन अँथोनी डायस यांच्या आत्म्यासाठी वार्षिक मिसा. येणारा रविवार हा सामान्य कालातील 11वा रविवार सकाळी 7:30 वाजता देवालयामध्ये स्वर्गवासी लिगोरी रॉड्रिक्स यांच्या आत्म्यासाठी पहिल्या वर्षाची वार्षिक मिस्सा. रविवार सूचना: आपला पॅरिसच्या आश्रयदाता संत अंतोनीच्या वार्षिक 9 दिन भक्तीला आपण शुक्रवार दिनांक 7 जूनपासून सुरुवात केली आहे. मिस्सा पुढीलप्रमाणे: आता यानंतर 6:30 वाजता कोंकणी व 7:30 वाजता इंग्रजी मिस्सा असतील. दररोज सकाळी 5:30 वाजता मराठी, 6:30 वाजता इंग्रजी मिस्सा, तसंच सायंकाळी 5:30 वाजता मराठी, 6:30 वाजता कोंकणी व 7:30 वाजता इंग्रजी मिस्सा असतील. गुरुवार दिनांक 13 जून सायंकाळी 4 वाजता आजारी व वयस्कर व्यक्तींसाठी विशेष मिस्सा असेल. रविवार दिनांक 16 जून संत अंतोनीच्या सणाचा दिवस. मिस्सा पुढीलप्रमाणे असतील: सकाळी 5:30 वाजता मराठी, 6:30 वाजता इंग्रजी, 7:30 वाजता कोंकणी व 8:30 वाजता सणाची मराठी मिस्सा व 10:15 वाजता इंग्रजी सणाची मिस्सा. दुपारी 12 वाजता तामिळ व सायंकाळी 4 वाजता मल्याळम भाषेमध्ये मिस्सा होईल. पुढील रविवारी बाळ इशू चॅपलमध्ये एकही मिस्सा होणार नाही याची भाविकांनी नोंद घ्यावी. कृपया लक्षात असू द्या की चॅपलमध्ये आठवड्याच्या दिवशी कोणत्याही मिस्सा होणार नाही. संत अंतोनीच्या 9 दिन भक्तीनिमित्ताने युवकांमार्फत अँथोनियन फिएस्टा 2024 आयोजन केले आहे. हौजी व म्युझिकल चेअरसह विविध प्रकारचे नृत्य आणि अनेक रोमांचक खेळ व कार्यक्रम ॲनेक्समध्ये असतील. अधिक माहितीसाठी विभाग समन्वयक किंवा युवा लीडर यांच्याशी संपर्क साधावा. संत अंतोनी ग्रोटो फाउंडेशन 28वी वार्षिक मिरवणूक गुरुवार दिनांक 13 जून सायंकाळी 5:30 मिसानंतर निघेल. ही मिरवणूक चर्चमधून संत अंतोनीच्या ग्रोटोपर्यंत असेल. सर्वांना मिरवणुकीसाठी प्रार्थनामय आमंत्रण आहे. चर्चसाठी कूलर देणाऱ्या अनामिक देणगीदारांचे आभार. देवाचा विपुल आशीर्वाद त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर यावा अशा प्रार्थनामय शुभेच्छा. संत विन्सेंट डिपॉल संस्थेचे सभासद त्यांचं मासिक दानपात्र आज रविवार दिनांक 9 जून रोजी प्रत्येक मिसानंतर स्वीकारतील. कृपया सडल असते त्यांना सहकार्य करा. ज्या मुलानं वर्ष 2024-25 या वर्षात प्रथम ख्रिस्त प्रसाद फर्स्ट होली कम्युनियन स्वीकार करायचा आहे त्यांनी पॅरिश ऑफिसमधून नोंदणी फॉर्म गोळा करावा. इयत्ता 4थीमध्ये असलेली मुले यासाठी पात्र असतील.
ज्या युवकाने दृढीकरण कॉन्फर्मेशन हा संस्कार घ्यावायचा आहे त्यांनी नोंदणी फॉर्म पॅरिश ऑफिसमधून घ्यावा. ज्यांनी यावर्षी इयत्ता 10वीची परीक्षा दिली आहे ते सर्व युवक यासाठी पात्र असतील. रविवार दिनांक 23 जून रोजी सर्व फर्स्ट होली कम्युनिटीची मुले आणि त्यांच्या पालकांची सभा सकाळी 9:15 ॲनेक्समध्ये होईल. दृढीकरण उमेदवार आणि त्यांच्या पालकांची सभा रविवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 4:30 चर्चमध्ये होईल. डॉन बॉस्को कॉलेज कुर्ला यांनी शैक्षणिक वर्ष 2024-25 पदवी अभ्यासक्रम जाहीर केला आहे. अधिक माहितीसाठी कृपया नोटीस बोर्ड पाहावी. संत फ्रान्सिस झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट विविध श्रेणीमध्ये पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया चर्च नोटीस बोर्ड पाहावी. दानपात्र मालवणी देवालय रविवार दिनांक 2 जून 45,418 रुपये, मंगळवार दिनांक 4 जून 16,237 रुपये, चर्च बॉक्स दानपात्र 18,917 रुपये, बाळ इशू चॅपल रविवार दिनांक 2 जून 33,084 रुपये, होली क्रॉस दानपात्र 63,650 रुपये. आपल्या औंदर्याबद्दल धन्यवाद. देव आपणा सर्वांना आशीर्वाद देऊ. आभार. गीत गीत क्रमांक 424 हिम नंबर 424. मला संत अंतोनीने माझ्या प्रभूचे प्रेम दिले. आनंदले आनंदले मन माझे आनंदले, आनंदले आनंदले मन माझे आनंदले. ओ तुझा एकची रक्षण करण्या माझ्या तू येशी, श्रद्धा माझी तुझ्यावरी माझवारी. भागीवंत संता माझवारी, भागीवंत संता तुझे उपकार झाले. आनंदले आनंदले मन माझे आनंदले, आनंदले आनंदले मन माझे आनंदले.